रत्नगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय, तर काही दिवसांपासून नागरिक तहान भागवण्यासाठी विहिरीवर अवलंबून असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। महिलांना तहान भागवण्यासाठी विहिरीवरचं गढूळ पाणी भरावं लागत आहे, यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे। तसेच परिसरात वेळेवर नाले सफाई होत नसल्याची खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे। शौचालयाच्या ड्रेनाइज लाईन तुटल्याने परिसरात दुर्गंधी देखील पसरलेली आहे। याविषयी अनेकदा स्थानिक नगरसेवक यांना तक्रार करूनही समस्या जैसे थे अशीच असल्याने आज अखेर महिलांनी संतप्त होऊन नगरसेवकांविषयी नाराजगी व्यक्त केली आहे। लवकरात लवकर ही समस्या सुटली नाही तर आम्ही नगरसेवकांच्या घरी जाऊन ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा या महिलांनी दिला आहे। आमच्या समक्ष आहे, एक वर्षापासून पाणी येत नाही। आता जर पाणी नाही आलं तर सगळे पाईप कापून चौकामध्ये त्याच पाईपामध्ये मी जळून घेऊ। आम्ही बावड्यांचं याचं त्याचं बिस्लरीचं पाणी आणून पितो। वरती तिकडचे लोक आम्हाला विचारतात तुम्ही जगता कसं, तर आम्ही काय मरणार थोडी, कुठून तरी आणून पिणार, बिस्लरी आणून पितो। हो केलेली, 1000 वेळा केलेली, बघून जातात बोलतात करू करू पण कोणी काही करत नाही। हो इकडे म्हणे आमच्या इकडे सगळ्या नाल्या पण व्यवस्थित साफ करत नाही, नाल्याच्या खालून सगळे लांब लांब असे किडे पडतात, मच्छर भरपूर येतात आणि कोणी फवारा पण मारायला येत नाही। हां पाणी तर जाऊन द्या, पाणी तर का आम्हाला कधी 4-4 दिवसांनी पण येत नाही, एकाला येतं तर 10 जणाला येत नाही। फक्त का आमचा जेवढा तर 20-25 घरात फक्त काय वाळीत टाकलेलं, बाकी कोणी पाण्यात जिथे पाहिजे तिथे टाक्या भरून जातात, रोडला पाणी मारतात आणि आम्ही काही इकडे काय टॅक्स भरत नाही का म्युन्सिपाल्टीमध्ये? हां पाण्याचा एक थेंब नाही, एका घरात येतं तर 10 घरात पाणी नाही येत, आणि आलेला आम्हाला केव्हाही येतो केव्हाही सोडतो केव्हाही येतो, पाणी सोडणारा त्याचा ताल ना मेल नाही।